मध्ये इथंच थांबूया. असं सगळ्याच अशा लेक्चर असतात. खूप छान आहे ना ग. खूप छान आहे. कन्व्हिनियंट आहे. बरं सर, येते आता मी. केमिस्ट्रीचं लेक्चर सुरू होईल धाबुकडे सरांचं. धाबुकडे सरांचं? केमिस्ट्रीला तुला पवार सर आहेत ना? अगं पवार सर पण आहेत आणि धाबुकडे सर पण आहेत. रेग्युलर टीचिंग साठी पवार सर आणि कोचिंग साठी एक्सपर्ट म्हणून धाबुकडे सर. धाबुकडे सर हे आठवड्यातून दोनच वेळा येतात आणि त्यामध्ये ते MCQ, JEE, NEET वगैरेची प्रॉपर तयारी करून घेतात. इथे काही ठिकाणी प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळत नाही आणि तुमच्याकडे दोन दोन शिक्षक. दिस इज नॉट फेअर. अग मग तू पण घे ना श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स ला ऍडमिशन. मग तूही होशील आणखी फेअर. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. निलयनायक ऍब्सेंट. गोपीचंद पडळकर. सभापती महोदय लवकरात लवकर. माय बोलून दे. मी कुठून आहे? कुठून पुरवण्या मागे. तुम्ही त्यांना ओळखायचे आधीपासून मी ओळखतो त्यांना. मला संधी दिली त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो. आणि या पुरवण्या मागणे सभापती महोदय या धनक्ष झाले जो युने राज्यामध्ये. निलयनायक ऍब्सेंट. गोपीचंद पडळकर. सभापती महोदय लवकरात लवकर. माय बोलून दे. मी कुठून आहे? कुठून पुरवण्या मागे. तुम्ही त्यांना ओळखायचे आधीपासून मी ओळखतो त्यांना. मला संधी दिली त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो. आणि या पुरवण्या मागण्यामध्ये धनगर समाजाच्या योजनांचा समावेश केला नाही, त्याला पैसे उपलब्ध करून दिले नाहीत म्हणून मी सरकारचा जाहीर निषेध नोंदवतो. भाग क्रमांक 22-25 लेखाशीर्ष बाब क्रमांक 241 आणि यामध्ये दिनांक 2 मार्च 2019 ला धनगर समाजाच्या 22-25 लेखाशीर्ष 22-25 बाब क्रमांक 241 पान क्रमांक नाही बघितलं. हे बघा, या सभागृहामध्ये अनेक विषयावरती चर्चा झाली, विषय सोडून चर्चा झाली. मी सभापती महोदयांना विनंती करतोय, मी लेखाशीर्ष आणि बाब क्रमांक घेतलेले आहे. त्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये मागच्या सरकारनं जेव्हा मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, माननीय फडणवीस साहेब असतील, उद्धव साहेब असतील, त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये होते आणि तेव्हा आम्ही त्यांना विनंती करत होतो की आम्हाला सर्टिफिकेट द्या. आणि तेव्हा त्या चर्चेमध्ये आमच्या समाजाचे सगळे आमदार, खासदार, मंत्री, काही नेतृत्व करणारी मंडळी त्या बैठकीला उपस्थित होती. आणि तेव्हा सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं की ज्या पद्धतीनं मराठा समाजाला आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत OBC च्या सगळ्या सुविधा द्यायचं सरकारनं मान्य केलं, तशा पद्धतीच्या सुविधा दिल्या. त्याच धर्तीवरती आदिवासीचं सर्टिफिकेट मिळेपर्यंत जे आदिवासींना ते धनगरांना हे सरकारनं मान्य केलं आणि त्यामध्ये 22 योजनांचा समावेश केला. त्यासाठी 2019 जुलैच्या अर्थसंकल्पामध्ये 500 कोटीची तरतूद केली साहेब. आणि हे सरकार आल्याच्या नंतर 1 रुपयाही त्यावरती खर्च केला नाही, ही गोष्ट निषेधार्ह आहे. या समाजाच्या बाबतीमध्ये सरकारचं धोरण काय आहे हे या सभागृहाला माहिती व्हायला पाहिजे, महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती व्हायला पाहिजे. यामधून अनेक योजना दिल्या होत्या. 10,000 घरं या महाराष्ट्रामधल्या लोकांना देण्याचं सरकारनं मान्य केलं होतं, त्यासाठी तरतूद केलेली होती. विद्यार्थ्यांच्यासाठी वसतिगृह 5 ठिकाणी बांधायचं सरकारनं कबूल केलं होतं. ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश मिळत नाही त्यांच्यासाठी पैशाची तरतूद केली होती. पण एक ही योजना या सरकारच्या माध्यमातून अंमलात आणली नाही, त्याच्यासाठी पैसे खर्च केले नाहीत. महाज्योतीची संकल्पना मागच्या सरकारनं मांडली, OBC च्या साठी महाज्योतीची संस्था निर्माण केली आणि या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या OBC घटकांना आणि भटक्या विमुक्तांना पैसे देण्याचं सरकारनं मान्य केलं. परंतु आजपर्यंत त्याच्यासाठी पैसे दिले नव्हते आणि या पुरवण्या मागण्यामध्ये 81 कोटीची तरतूद केलेली आहे. मला सरकारला सवाल करायचा आहे की या राज्यामध्ये OBC मध्ये 346 जाती आहेत, भटक्या विमुक्तांच्या मध्ये 53 जाती आहेत आणि इतक्या जातींच्या साठी तुम्ही 81 कोटी रुपये मंजूर करता. मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी मी काल पेपरला बातमी वाजली 90 कोटी, 40-43 मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी 90 कोटी आणि या राज्यातल्या 346 जाती
आणि भटक्या विमुक्तातल्या 53 जाती याच्यासाठी 81 कोटी जर मंजूर करत असाल तर त्यामधून ओबीसी समाजाला काय मिळणार आहे। मी सरकारकडे विनंती करतोय, महाज्योती योजनेला 10,000 कोटी रुपयाचा निधी द्या। 10,000 कोटीचा निधी दिल्याशिवाय त्यांच्यामध्ये बदल होणार नाही। 347 जाती आहेत आणि मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे पत्राने मागणी केलेली आहे की जे भटके विमुक्त आहेत अ ब क ड त्या भटक्या विमुक्तांच्यासाठी आरटी संस्थेची स्थापना करा। अहिल्यादेवी संशोधन आणि संशोधन संस्थेची स्थापना करा अशी मी सरकारकडे मागणी करतोय। दुसरा विषय आहे या राज्यामध्ये मी सूचना करू इच्छितो सरकारला की बहरजी नाईक यांच्याविषयी एक गोष्ट सरकारकडे मागणी करायची आहे। लेखा शीर्ष 2251 बाब क्रमांक 227 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा होता त्या बहरजी नायकांची समाधी माझ्या गावापासून 20 किलोमीटर वरती भानुरगड वरती आहे। बहरजी नायक हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा आत्मा होता आणि याला अखंड हिंदुस्थानाचा हा अभिमान आहे। आपल्या रॉ संघटनेप्रमाणे बहरजी नायकांची जी संघटना होती गुप्तचर संघटना जगामध्ये इस्रायलची जी मोसाद संघटना आहे त्या मोसाद संघटनेचा बहरजी नायक हा आयडॉल आहे। जर जगातल्या टॉपच्या गुप्तचर संघटनेचा आयडॉल जर बहरजी नायक असेल तर मी आपल्याकडे सभापती महोदय हात जोडून विनंती करतो की बहरजी नायकांचं उचित स्मारक बानुरगडावरती व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण सरकारला सूचना कराव्यात। लेखा शीर्ष 2205 बाब क्रमांक 234 वापगाव मध्ये राजा यशवंतराव होळकरांचं जन्मस्थळ आहे, तो वाडा आहे आणि तो वाडा एक मिनिट श्यामशेट मी जरा थोडस आपल्याला दुरुस्त करतो। यशवंतराव होळकर म्हणला का मल्हारराव होळकर म्हणला? ठीक, यशवंतराव होळकरांचं जन्मगाव वापगाव आहे पुणे जिल्ह्यामध्ये आणि तिथं जो वाडा आहे तो रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात आहे। मी आपल्याकडे विनंती करतो तो रयत शिक्षण संस्थेकडून तो वाडा आपल्या सरकारकडे घ्यावा आणि वाडा आता बऱ्यापैकी सुस्थितीत आहे पण भविष्यामध्ये त्याची डागडुजी करणं त्याच्यावरती खर्च करणं ते स्मारक इंग्रजांना 18 वेळा सलग हरवणारे यशवंतराव होळकर यांचं उचित स्मारक सरकारच्या वतीनं करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सरकारनं त्याच्यासाठी निधी मंजूर करावा। लेखा शीर्ष 2235 बाब क्रमांक 140 कोरोनाच्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये 12 बलुतेदार आहेत, गाव गाड्यामध्ये 12 बलुतेदारांचं स्थान महत्वाचं आहे आणि या 12 बलुतेदारांना आपल्या सरकारच्या वतीनं काही दिलं गेलं नाहीये। मी अनेकांची या सभागृहामध्ये भाषण ऐकली की आम्ही हे दिलं आम्ही ते दिलं की या कोरोनाच्या काळामध्ये 12 बलुतेदारांच्याकडे कुठलाही इन्कम ऑफ सोर्स नाहीये, त्यांच्याकडे जमीन नाही, शेळ्या नाही, मेंढ्या नाही, जनावरं नाही आणि अशा लोकांच्याकडे आपलं दुर्लक्ष होतंय तर त्याच्या बाबतीमध्ये 12 बलुतेदारांची जी सगळी महामंडळ आहेत त्या महामंडळांसाठी आपण निधी उपलब्ध करून द्यावा। जे पोलीस, जे डॉक्टर, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका यांनी कोरोनाच्या काळामध्ये काम केलं, पोलिसांच्या बाबतीमध्ये आपण विमा देतोय पण मला वाटतं की त्यामध्ये एक अट टाकलेली आहे की जो पोलीस कोरोना सेंटरवरती कार्यरत असेल तर त्याचाच विमा मंजूर होईल। मी माननीय गृहमंत्री साहेबांच्याकडे विनंती करेन की पोलीस हा अनेक ठिकाणी जातो, अनेक ठिकाणी बंदोबस्त लागतात, रेल्वेतून त्याचा प्रवास होतो, अनेक ठिकाणी कुठं मारामाऱ्या झाल्या काय झाल्या गर्दीत त्यांना जावं लागतं तर त्या बदलामध्ये निकषामध्ये त्यांनी बदल करावा आणि त्यांच्यासाठी आपण तो विमा कवच द्यावं असे एक विनंती करतो। शेवटची मागणी माझी अशी आहे, मी 7 महिने झाले आमदार होऊन साहेब आणि अनेक कार्यकर्ते विदर्भातले, मराठवाड्यातले, पश्चिम महाराष्ट्रातले, कोकणातले फोन करतात, अहो आमदार निवासाची चावी मिळेल का, आमदार निवासमध्ये झोपायची सोय होईल का? आणि मी म्हटलं अरे आम्हालाच आमदार निवास मिळाला नाही, तुम्हाला कुठून देणार? आणि मी तुमच्याकडे एक विनंती करतो की प्रत्येक पक्ष हा कार्यकर्त्यावरती अवलंबून असतो, मग ते सेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, माकप, सेपाक, सेकाप, रिपाई, रासप, कुठलेही पक्ष असतील, मी तुमच्याकडे हात जोडून विनंती करतो या कार्यकर्त्यावरती ह्या सगळ्या पार्ट्या अवलंबून असतात। गावागावामध्ये हे कार्यकर्ते महत्वाचं गोरगरिबांचं काम करतात आणि तो कार्यकर्ता जेव्हा मुंबईमध्ये येतो तेव्हा त्याची राहण्याची सुविधा नसते, आमदारांच्याकडे तो जेव्हा विनंती करतो तिथंही काही आमदार निवासामध्ये 10-20 कार्यकर्ते पूर्वीचे आलेले असतात आणि हा गरीब कार्यकर्ता असतो, त्यासाठी एक कार्यकर्ता भवन मुंबईमध्ये व्हावं
आणि त्याला नेता भवन असं नाव द्यावं अशी मी विनंती आपल्या माध्यमातून करतो. आणि शेवटचा मुद्दा माझा असा आहे, मी परवा पुण्यातून येताना आयटीची काही मुलं मला भेटली आणि आयटीच्या मुलांच्या काही तक्रारी आहेत. 6,50,000 आसपास आयटीएस विविध आयटी आयटीएस बीपीओ केपीओ कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत साहेब. आणि या कोरोनाच्या काळामध्ये 31 मार्च 2020 च्या शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू नये अशा पद्धतीचा आपला आदेश असताना पुणे शहरातल्या कॅप जेमिनी कॉग्निजन टेक महिंद्रा विप्रो यासारख्या अनेक कंपन्यांनी जवळपास 45,000 कामगारांना कामावरून काढून टाकलेला आहे. माझा आकडा मागे पुढे होऊ शकतो, पण मी सरकारला कळकळीची विनंती करतो या कंपन्यांच्या वरती आपला वचक असायला पाहिजे. आणि दुसरा शेवटचा मुद्दा, अनेक धनगरवाडे आहेत. मी परवाच्या दिवशी येताना मावळ तालुक्यातले 8 धनगरवाडे आहेत, तिथल्या एका मुलाचा मला फोन आला की इथं एक शिक्षक होता आणि मागच्या 2 महिन्यापूर्वी त्या शिक्षकाला रात्री 2 वाजता मन्यार जातीचा साप चावला. आणि मन्यार जातीचा साप रात्री 2 वाजता चावला, तो शिक्षक झोपेमध्ये होता. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, 5 वेळा त्याला साप चावला आणि मग त्याच्या लक्षामध्ये आलं की आपल्याला काहीतरी चावलंय. आणि तो शिक्षक झोपेतून जागा झाला तेव्हा तो साप वळवळत दुसऱ्या रूम मध्ये चालला होता. आणि मला महत्वाचा मुद्दा आहे साहेब, आणि तो शिक्षक तिथून उठून खाली जाण्यासाठी वाट नाही, टू व्हीलर सुद्धा चिखलामध्ये जात नाही. आणि मग तो शिक्षक चालत चालत निम्यापर्यंत गेला, बाकीच्या लोकांनी दवाखान्यात नेला, तिथं ते कोविड सेंटर होतं, तिथं उपचार झाला नाही. दुसऱ्या सेंटरमध्ये गेला, तिथं लस उपलब्ध नाही, त्या शिक्षकाचा मृत्यू सकाळी झाला. माझी हात जोडून विनंती आहे आपल्याकडे, असे धनगरवाडे जे आहेत महाराष्ट्रामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजरा आहे, भुदरगड आहे, चंदगड आहे, गडहिंग्लज आहे, गगनबावडा, पन्हाळा, राधानगरी या तालुक्यामध्ये जवळजवळ 120 धनगरवाडे आहे की ज्यांना अजून वाट नाही, आरोग्याच्या कुठल्या सुविधा नाही, अनेकांचा तिथं मृत्यू होतोय. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे हात जोडून विनंती करतो, याच्यासाठी काहीतरी कार्यक्रम आखा. आदिवासी पाडे असे अनेक आहेत की जिथं या सुविधा पोहोचल्या नाहीत, त्या सुविधा पोहोचण्यासाठी आपण एवढी मी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.